दरम्यान मवियावर नेटकरी चांगलेच संतापल्याचं दिसतंय. अक्षय शिंदेच्या समर्थनात मवियाचे नेते दिसत आहेत, तर मविया नेटकऱ्यांसोबत सत्ताधाऱ्यांच्याही निशाण्यावर आलाय. मवियावर नेटकरी चांगलेच संतापलेत. मवियाच्या संदर्भातल्या अनेक पोस्ट आता समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहेत. यातल्याच काही पोस्ट आम्ही दृश्यांमध्ये दाखवतोय. उडवला त्या बलात्काराला, पण सुतक पडलंय महाविकास आघाडीला, अशा पद्धतीच्या पोस्ट मधून समाज माध्यमांनी विरोधकांना चांगलंच सुनावलंय. या सगळ्या संदर्भात उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली, आपण पाहूया. सत्ताधारी असू दे विरोधक असे, यांच्या कुटुंबाबरोबर झाली असते तर काय केलं असत? बोलले असते का? मग त्या ज्यांच्या कुटुंबाची कुटुंबाला ज्या परिस्थितीला सामोरं जायला लागतं प्रत्येक गोष्टीत, मी स्वतःला त्यांच्या ठिकाणी समजून काय म्हणून मी बोलत असतो. गोळ्या घालून मारण्यापेक्षा ना ते फार सहज झालं. ह्या लोकांना आहे ना जनतेत सोडायला पाहिजे, जनतेने त्यांच्या पार त्यांना तुडून मारलं पाहिजे. दरम्यान नेटकऱ्यांनी मवियावर विविध प्रकारे संताप व्यक्त केलाय. गुन्हेगारीबाबत मविया आणि महायुतीच्या वागण्यातला फरक नेटकरी कसा दाखवत आहेत ते आपण पाहू. मवियावर नेटकरी चांगलेच संतापल्याचं दिसून येत आहे. आपण पाहतोय कशा पद्धतीनं समाज माध्यमांवरती नेटकऱ्यांच्या या प्रतिक्रिया उमटत आहेत. अक्षय शिंदे मृत्यू प्रकरणामध्ये विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना टार्गेट केलं, पोलिसांना यामध्ये दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला, मात्र समाज माध्यमांवर या संपूर्ण प्रकरणासंदर्भात सत्ताधाऱ्यांचं अभिनंदन केलं जात आहे.